मुलगी झाली हो या मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये भूषण अस्वस्थपणे बाहेर येरजाऱ्या घालत असतो तेवढ्यात तिथे रोहन येतो. रोहन म्हणतो, काय रे भूषण, काही प्रॉब्लेम आहे का, टेन्शन आहे का काही? याच्यावरती भूषण म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं होतं. तू काल ना शौनकला जे सांगितलंस की गोजिरी तुझी मुलगी आहे ते चांगलंच केलंस, साजिरीची मदत केलीस, पण तू नक्की कुणाच्या बाजूने आहेस मला कळतच नाही. रोहन म्हणतो, मी फक्त साजिरी ताईला होणारा त्रास कमी करत होतो. साजिरी ताईला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही. भूषण म्हणतो, मला सुद्धा तेच वाटते की तिला एक सुखी समाधानी आयुष्य द्यावं जे मी तिला देऊ शकतो. रोहन म्हणतो, हे बघ, निर्णय पूर्णपणे साजिरी ताईचा असेल, पण तू आई बाबांमार्फत जो निरोप पाठवलास ना तो जर तू स्वतः जाऊन तिच्याकडे दिलास तर कदाचित तिला तुझ्या भावनांची इंटेन्सिटी समजेल आणि पॉझिटिव्ह विचार कर ना, कदाचित ती तुला होकार पण देईल. असं म्हणून रोहन आता भूषणला स्पष्टपणे सगळी परिस्थिती समजून सांगतो. भूषण म्हणतो, हो आता मी वेळ दळवणार नाही, मी लवकरात लवकर माझ्या मनातली गोष्ट साजिरीपर्यंत पोहोचवणार. इकडे आता आर्या उदास असते आणि ती सगळा फाउंडेशन मध्ये घडलेला प्रकार आठवत असते आणि विचार करते, नेमका त्याच वेळेला हिचा हात कसा भाजला, मला ना शौनक सोबत बोलायला पाहिजे आणि आता साजिरी फाउंडेशन मध्ये येणार नाहीये असं म्हणत आहे तर त्याच्याशी बोलून सगळं काही क्लिअर करते, उद्या गैरसमज नको व्हायला. असं म्हणून आर्या आता शौनकला फोन लावते. शौनक विचार करतो, एवढा उशिरा आर्याचा फोन, काही प्रॉब्लेम तर नसेल ना? असं म्हणून गडबडीत शौनक फोन उचलतो आणि खूप पॅनिक होत म्हणतो, काय ग आर्या, गोजिरीला काही प्रॉब्लेम नाही ना, बरी आहे ना ती आता? आर्या म्हणते, काही नाही, गोजिरी व्यवस्थित आहे, तू नको चिंता करू, मी तुला फक्त एवढंच सांगायला फोन केला की बाबा खूप चिडलेत. खरं सांगायचं तर तुझ्यासोबत गोजिरी फटाके फोडत होती आणि तेवढ्यात तिचा हात भाजला, त्यामुळे बाबा चिडले की तुमचं सगळ्यांचं दुर्लक्ष झालंय. याच्यावरती आता इकडे शौनक म्हणतो, त्यांचं चिडणं बरोबरच आहे की? आर्या म्हणते, अजून एक गोष्ट सांगायची, या सगळ्यामुळे साजिरीने एक वेगळाच निर्णय घेतला. ती म्हणाली की फाउंडेशन मध्ये ती येणार नाही, पण तू काळजी करू नकोस, मिड डे मिलचे डबे आहेत ना, ते सगळे डबे मी पोहोचते करीन, तुला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आता फोन ठेवल्यावरती शौनक उदास येतो, कारण साजिरी फाउंडेशन मध्ये यायची तेव्हा त्याला दिसायची, त्यामुळे त्याचा दिवस आनंदात जायचा. आता उद्या वाढदिवस आणि तेव्हा सुद्धा साजिरी आपल्याला भेटणार नाही, यामुळे त्याला वाईट वाटत. तो साजिरीचा फोटो हातामध्ये घेत असतो तेवढ्यात दार वाजत आणि तो दार उघडतो, दारामध्ये कोणीच नसतं. पुन्हा एकदा तो आत येतो, पुन्हा दार उघडतो, दाराचा आवाज काही थांबतच नसतो. दारामध्ये सगळेजण त्याला बर्थडे विश करायला, सरप्राईज द्यायला 12 वाजता आलेले असतात. सगळेजण त्याला हॅपी बर्थडे म्हणतात. दिव्याने तर काही भन्नाटच प्लॅन केलेला असतो. राजन म्हणतो, घाबरलास का तू? शौनक म्हणतो, अचानक आलात ना. आता सगळेजण आनंदामध्ये केक कट करतात, एकमेकाला भरवतात आणि शौनक आनंदी असल्याचं नाटक करत असतो आणि म्हणतो, यू गाईज मेड माय डे. असं म्हणून शौनक सगळ्यांचे आभार मानतो. कल्याणी म्हणते, झोपा आता सगळ्यांनी. यावरती दिव्या म्हणते, आता आम्ही झोपायला जातोय खरे, पण लक्षात ठेवा उद्याचा दिवस पूर्ण धमाल करायची आहे, तू ना उद्या काही प्लॅनिंग करू नकोस. याच्यावरती शौनक म्हणतो, ठीक आहे. असं म्हणून शौनक आता दार लावतो आणि पुन्हा एकदा साजिरीचा फोटो हातात घेऊन म्हणतो, खोटं खोटं हसतो मी, पण खरं सांगू का, तुझ्या नसण्याची मला अजूनही सवय झालेली नाही आहे. माझा हा 5वा वाढदिवस आहे जो तुझ्याशिवाय साजरा होतोय, पण तुला माझ्या वाढदिवसाची आठवण असेल का ग साजिरी? असं म्हणून तो साजिरीच्या फोटोवरून हात फिरवतो. इकडे साजिरी झोपलेली असते, तिला असं वाटतं की शौनक आपल्या चेहऱ्यावरूनच हात फिरवत आहे आणि ती खूप अस्वस्थ होते. अस्वस्थ होऊन साजिरी उठते आणि आता तिला शौनक सोबतचे सगळे क्षण आठवायला लागतात. ती आता शौनकचा आणि तिचा लग्नाचा अल्बम काढते आणि गोजिरी आणि शौनक या दोघांचे सोबतचे क्षण आठवते. अल्बम हातात घेऊन जुने फोटो पाहते. शौनकचा उद्या वाढदिवस आहे याची तिला आठवण असते आणि ती विचार करते, उद्या मी प्रत्यक्ष भेटून तुला विश करू शकत नाही, पण काहीतरी असं करेन की माझं गिफ्ट तुझ्यापर्यंत पोहोचेल. असा काहीतरी साजिरी प्लॅन करते. नंतर ती गोजिरीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि आता दुसऱ्या दिवशीच्या प्लॅनिंगची तयारी करत असते. तोपर्यंत राजन दिव्याला म्हणतो, बच्चू तू तर माझ्या पुढे एक पाऊल निघालीस, काय ते बर्थडे सेलिब्रेशन, काय गडगोड बोललीस आणि काय तोंडावर ते गुलाबजाम ठेवून त्यांचं कौतुक केलंस. शौनकला तर आपल्या जाळ्यात ओढतच आहेस, पण केदार भाऊजी आणि कल्याणी ताईला पण इम्प्रेसच केलंस.
दिव्या म्हणते हे तर काहीच नाही, उद्याचा दिवस येईल ना तेव्हा खरा तुला मला प्राऊड फील करशील तू, उद्याचं माझं भन्नाट प्लॅनिंग आहे. याच्यावरती राजन म्हणतो काय प्लॅनिंग आहे? दिव्या सांगते अरे त्या गोजिरीला मी आता बरोबर ट्रॅप केलंय, तिला एका ठिकाणी उद्या बोलवलंय. राजन म्हणतो अगं पण तिने घरच्यांना सांगितलं तर तू अडकली जाशील ना. दिव्या म्हणते काही काळजी करू नकोस, मी सगळं प्लॅन केलेलं आहे आणि तिचे खडा न खडा माहिती माझ्याजवळ आहे. तिचं फ्रेंड सर्कल काय आहे, ती कधी कुठे जाते, सगळी खडा न खडा माहिती केली आणि एकदाच बॉम्ब टाकायचा आहे, तू विचार करू शकणार नाहीस असा मी प्लॅनिंग केलेलं आहे. याच्यावरती राजन म्हणतो उगाचच नाही मी तुला म्हटलं की तू माझ्या पाव पुढे दोन पावलं गेलेस. असं म्हणून राजन आता कपटीपणे दिव्याचं कौतुक करत असतो. इकडे साजिरी उदास बसलेली असते, शौनकच्या आठवणीमध्ये रमलेली असते, तेवढ्यात तिला आर्याचे शब्द आठवतात. आर्याने सांगितलेलं असतं की तू पॉझिटिव्ह विचार कर, कदाचित शौनकला समजेल की गोजिरी त्याची मुलगी आहे, तो तुझी माफी मागेल, तुमचा संसार सुखाचा होईल, मग तुझ्या इतकी सुखी कोणी नाही, गोजिरीला वडिलांचं प्रेम मिळेल, तुला सुद्धा संसार सुख मिळेल. हे सगळं साजिरी आठवत असते आणि शौनक सोबत बोलावं का याचा विचार करत असतानाच भूषण तिथे येतो आणि तो साजिरीला एकटीला पाहतो आणि विचार करतो हीच ती वेळ आहे, साजिरी एकटी आहे आज नाही तर कधीच नाही, मला तिच्याशी जाऊन प्रत्यक्ष बोलायला पाहिजे. आणि तो म्हणतो साजिरी तू एकटी बसलीस? साजिरी म्हणते मन जरा अस्वस्थ होतं, झोप येत नाही म्हणून इथे बसले. भूषण म्हणतो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, पण तू गैरसमज करून घेऊ नकोस, फक्त मी जे काही सांगतोय ना ते नीटपणे ऐक, मी जे सांगतोय ते समजून घे, मी खरं तर माझ्या मनात काय आहे हे तुला कन्वे केलं होतं काका अकुंकडून, पण त्याला काही अर्थ नाही, माझ्या मनातली गोष्ट मी स्वतःहून तुला सांगायला आलोय. हे बघ ज्या दिवशी तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो, पण तेव्हा मला माहित नव्हतं की तुझी मुलगी आहे कोण आहे, पण मला समजलं की तुला एक गोड गोजिरी मुलगी आहे तर मला वाटलं की तुझा नवरा पण असेल, त्यामुळे मी तुला काही न सांगायचं ठरवलं, पण ज्या वेळेला तुझ्या आणि शौनक मधल्या कॉम्प्लिकेशन्स मला कळल्या तेव्हा माझ्या मनाने धाव घेतली तुझ्याकडे आणि तुला सत्य सांगून सगळं मोकळं व्हावं म्हणून मी खूप प्रयत्न केले, आज ती वेळ आली आहे, तू माझ्या आयुष्यामध्ये ये, आपला संसार आपण सुखाचा करूया. असं म्हणून आता इकडे भूषण साजिरीला मागणी घालतो. साजिरी मात्र शौनकच्या विचारामध्ये रममाण झालेली असते आणि भूषणला आता ती नकार देणार असते. दुसऱ्या दिवशी शौनकचा वाढदिवस असतो म्हणून साजिरी आणि गोजिरी यांची दोघींची पण लपून छपून तयारी चालू असते. त्यावेळेला साजिरी काहीतरी पदराआड लपवून बाहेर नेत असते. गोजिरी म्हणते आई अगं काय आहे? साजिरी म्हणते नंतर सांगेन. साजिरी बाहेर जाते, गोजिरी विचार करते आज आईच्या पण एखाद्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे आहे का म्हणून सरप्राईजची तयारी चालले का असा ती विचार करत असते. त्याच वेळेला आर्या म्हणते काय ग साजिरी काय करतेस? साजिरी म्हणते या गुलाबाचे काटे काढते म्हणजे शौनकला काटा टोचणार नाही. साजिरीने शौनकसाठी गुलाबाचं गिफ्ट दिलेलं असतं म्हणजे गुलाबाचं रोपटं गिफ्ट केलेलं असतं. त्यावेळेला आर्या म्हणते ए देवा किती ते प्रेम असं म्हणून ती साजिरीची चेष्टा करत असते. इकडे आता दिव्याने सांगितल्याप्रमाणे गोजिरी शौनकसाठी सुंदर ग्रीटिंग बनवते आणि त्याला भेटण्यासाठी आतुर झालेली असते. स्कूल सुटल्यावरती ती आता त्या ठिकाणी जायला निघते आणि म्हणते गोबरे अंकल आज माझ्याकडून तुम्हाला मी बर्थडे विश करून गिफ्ट देणार आहे, मला खूप आनंद होत आहे. आता भोळी गोजिरी दिव्याच्या प्लॅनमध्ये अडकून काहीतरी संकटात अडकणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.